हॉन्टेड बस स्टॉप ही गोष्ट आहे निजामाबादची। निजामाबाद शहराच्या बाहेर सुनसान भागात एक छोटासा बस स्टॉप होता। होता तर सरळ साधा छोटासा बस स्टॉप, पण त्या बस स्टॉप बद्दल लोकांच्या मनात जरा विचित्र भावना होत्या। साधारणपणे बस स्टॉप वरन प्रवासाला सुरुवात होते। लोक बस स्टॉप वरन बस पकडून आपल्या ठिकाणी पोहोचतात, पण निजामाबादच्या या बस स्टॉपने बऱ्याच लोकांच्या आयुष्याचा प्रवास संपवून त्यांना मृत्यूच्या हवाली केलं होतं। अखेर काय होतं त्या बस स्टॉपचं रहस्य? गोष्ट फार वर्षांपूर्वीची। निलिमा नावाची मुलगी अर्ध्या रात्री बस स्टॉपवर बसची वाट पाहत होती, तेव्हा काही बदमाश मुलं आली आणि सुनसान जागेचा फायदा घेऊन तिच्यासोबत गैरवर्तन करू लागले। निलिमा बरीच ओरडली, वाचवा मला, सोडा मला, प्लीज वाचवा। पण त्या सुनसान बस स्टॉपवर तिची मदत करायला कोणीच नाही आलं। तेव्हा अचानक एक बस निलिमाने येताना पाहिली। निलिमाला वाटलं बस ड्रायव्हर बस थांबवून तिची मदत नक्की करेल। बस थांबवा, प्लीज बस थांबवा, वाचवा, बस थांबवा, मला वाचवा। पण बस ड्रायव्हरने निलिमा सोबत जबरदस्ती करत असलेल्या त्या मुलांना पाहिलं आणि तो घाबरला। त्याने बसचा स्पीड वाढवला। निलिमा रस्त्यावर उभी राहून फक्त ओरडत होती, पण घाबरलेला बस ड्रायव्हर चुकून निलिमाला चिरडून पुढे निघून गेला आणि निलिमाचा मृत्यू झाला। म्हणतात की आजही त्या बस स्टॉपवर निलिमाच्या भूताची सावली आहे। जी कुठली बस किंवा प्रवासी त्या बस स्टॉपवर रात्रीच्या अंधारे थांबते, निलिमाचं भूत त्यांना संपवून टाकत। एके रात्रीची गोष्ट आहे। अजय नावाचा मुलगा सुनसान रस्त्यावरून त्रासाने चालला होता, तेव्हा त्याला एक सायकलवाला समोरून येताना दिसला, जो फारच घाबरलेला होता। जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीश देव लोक उजागर, जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीश। अजयने सायकलवाल्याला थांबवलं। दादा थांबा जरा, दादा काय झालं, तुम्ही एवढे घाबरलेले का दिसताय? अरे तिकडे छप्पर धरधरतय, मुलगी रडते, अमावस्येची रात्र आहे ना, वाचवा वाचवा ओरडते, वाटतंय की ती आज प्रकट होणार आहे। तिचं सोडा, पण तुम्ही एवढे सुनसान रात्री इकडे काय करताय? अहो दादा, मला निजामाबादला जायचंय। औरंगाबादेतून आलो एका ट्रकमध्ये बसून। ट्रक फरीदाबादला चालला होता, त्यांनी मला इकडेच म्हणून उतरवलं। आता पुढे कसं जायचं? इकडे कुठली बस किंवा बस स्टॉप सापडेल का? बस स्टॉपचं नाव ऐकताच सायकलवाला जरा जास्तच घाबरला। बस स्टॉप आहे ना मागे, पण तुम्ही तिकडे जाऊ नका, रात्रीला तिकडे बस नाही थांबत कुठली, कारण की तो भूतिया बस स्टॉप आहे। आज अमावस्या आहे, आज तर नक्कीच बळी घेणार ती, निघून जा इकडनं। असं म्हणून सायकलवाला सायकलवर बसून निघून गेला। वाटतंय डोक्यावर परिणाम झालाय। अरे बस स्टॉप आहे समोर म्हणजे काही प्रॉब्लेम नाही, बस स्टॉप आहे म्हणजे सकाळपर्यंत छप्पर तरी मिळेल, सकाळच्या सकाळी बघू। असं म्हणताच अजय चालू लागला आणि चालता चालता बस स्टॉपवर पोहोचला। बस स्टॉप फारच सुनसान आणि अमावस्येच्या अंधारामध्ये फार विचित्र होता। अजय बस स्टॉपवर जाऊन उभा राहिला की अचानक बस स्टॉप लागलं आणि सोबतच कुणाच्या तरी भयानकपणे ओरडण्याचे आवाज ऐकू येऊ लागले। निघा इकडना, निघा, सोडा सोडा, वाचवा वाचवा मला, बस थांबा, वाचवा। अजय थोडा घाबरला पण नंतर सावरला। हे बघ, जो कोणी गर्दूला इकडे लपला असेल ना, पटकन इकडनं निघून जा। तुझ्या या कृत्याने गरीब घाबरत असतील, मी नाही, कायद्याने पंडित आहे मी, मंत्रतंत्र मलाही येतात। अरे आजच थोडी प्रवास करतोय मी, अर्धा भारत फिरून आलोय मी घाबरणार नाहीये। हा असा आवाज थोडा वेळ सुरू होता, पण अजयवर त्याचा काही एक परिणाम झाला नाही। नंतर हे आवाज हळूहळू थोडे थोडे कमी झाले आणि शांतता पसरली। वाटतंय की तो नशेडी पळाला। तेव्हा अचानक
शांततेला चिरत अंधारातन एका मुलीचा आवाज कानावर पडला आणि अजयने अंधारामध्ये पाहिलं. रस्त्यावर एक मुलगी तिचं तोंड गुडघ्यांमध्ये दाबून हमसून हमसून रडत होती. ए मुली, कोण आहेस तू आणि इकडे काय बसलीस? तेव्हा अचानकपणे काही मवाली मुलं आली आणि त्या मुलीला घेराव घालून त्रास देऊ लागली. ए, येते काय कॉपच्या मध्ये? हे पाहताच अजयचं रक्त खवळलं. सुनसान रस्ता बघून मुलीची छेड काढतात अजय मवाल्यांच्या दिशेने निघाला आणि एकाची कॉलर पकडून त्याला खेचू लागला की अचानकपणे सर्व मवाली गायब झाले. हे बघून पहिल्यांदा अजयला भीतीची खूप भीती वाटू लागली. त्याने मुलीकडे वळून पाहिलं तर त्याचे डोळे पांढरे झाले. आतापर्यंत रडणारी ती मुलगी एक भयानक भूतनी बनली होती. अजयकडे पाहून ती भयानक हसत होती. काय झालं पंडित, घाबरलास? घाबरत तर मी कोणाला नाही, पण ही काय मस्करी आहे? कशाला घाबरते सीतारांना? माझं नाव नीलिमा आहे. अमावस्येच्या रात्री काही वर्षांपूर्वी माझा इथे मृत्यू झाला होता. मृत्यू? नीलिमाने अजयला सगळी कहाणी सांगितली. अजय ही खूप इमोशनल झाला. खूप वाईट झालं तुझ्यासोबत. जग फार वाईट आहे, पण तू आता सुधार ना. लोकांना नको त्रास देऊस, निघून जा आता. मी एकटी कशी काय जाऊ? म्हणजे ग? मला तू आवडलास पंडित. तू इतरांसारखा नाहीयेस. चल चल माझ्या बरोबर, आपण दोघ एकत्र राहूया. हे ऐकताच अजय थरथर कापू लागला. भीड झाली का? तू भूत आहेस आणि मी जिवंत माणूस आहे. मी तुला घेऊन जाणारच माझ्या जगात. मी तुझ्यावर प्रेम करायला लागले. प्रेम? पण मला यायचं नसेल तर मग? हे ऐकताच नीलिमा हसत हसत म्हणाली, तर मग जाळून टाक मला, जाळून टाक मला. तू पंडित आहेस, मंत्र मार, मंत्र तंत्र मारू शकतोस तू, जाळून टाक. हे ऐकून अजय घाबरून म्हणाला, हे बघ, मी पंडित नक्कीच आहे, पण मला मंत्र तंत्र वगैरे येत नाहीत का माझी आई? मी फक्त माझा धाक दाखवायला म्हणालो होतो. तू इमानदार आहेस ना, म्हणून मी तुला खरं सांगितलं. हे ऐकताच एकदम नीलिमाचा अटिट्यूड बदलला आणि ती अजून जास्त भयानक बनली. मला फक्त हेच जाणून घ्यायचं होतं, खोटारड्या, नीच, आज अमावस्येचा बळी तर घेणारच मी. तू जेव्हा मंत्र तंत्राचं बोललास तेव्हा मी घाबरले होते, पण आता आता मला तुझ्यापासून काहीच धोका नाही. नीलिमा जोर जोरात ओरडू लागली आणि सोबतच तिची नख आणि दात देखील वाढू लागले. तिने अजयची मान पकडली आणि त्याच्यामध्ये तिचे टोकदार दात घुसवले. सोड मला, वाचवा. पण नीलिमा कुठे थांबणार होती? ती अजयचं सगळं रक्त प्याली आणि त्याला मारून टाकलं. अशा प्रकारे अमावस्येच्या रात्री त्या भूतिया सुनसान बस स्टॉपवर आणखी एका प्रवाशाचं प्रेत लावारिस बनून पडून राहिलं. लॉकडाऊन मध्ये भूत. मार्च 2020 पासून जे पहिलं लॉकडाऊन भारतात लागलं ते भलं कोण विसरू शकतं? मोठमोठ्या शहरांपासून छोट्यातले छोटी गावं आणि खेड्यांपर्यंत सर्व काही सुनसान होत. सुनसान गल्ल्या, सुनसान रस्ते, एवढंच काय बरीच घरं देखील सुनसान झाली. ही भीतीदायक गोष्ट आहे अशाच एका सुनसान घराची, ज्याच्यामध्ये एक मुलगी होती आणि अचानक तिचं आयुष्य सुनसान बनलं. गोष्ट आहे शहागंजची. अनुजा तिचे वडील आणि काकांसोबत राहायची. तिची आई या जगात नव्हती आणि काकी पण काकांना सोडून निघून गेली होती. घरात होते फक्त तीन लोक, अनुजा, तिचे बाबा आणि काका. काका आणि बाबा मिळून ज्वेलरीचा तगडा बिझनेस करायचे
शहरामध्ये त्यांचं लांब लचक दुकान होतं. अनुजा कॉलेज स्टुडंट होती. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत गेला आणि लॉकडाऊन करावं लागलं. सर्व घरामध्ये कैद झाले. अनुजा पण आता घरातच होती. पण तिचे बाबा आणि काका बिझनेस मध्ये तोटा इच्छित नव्हते. लॉकडाऊन मध्ये पण गोडाऊन मध्ये जाऊन चोरी छुप्याने काही कामगारांसोबत काम करू लागले. अनुजाने त्यांना बरंच समजावलं पण दोघांनी अजिबात ऐकलं नाही. जे व्हायचं होतं तेच झालं. कोणा मजुराच्या संपर्कात आल्याने दोघेही कोरोना पॉझिटिव्ह झाले आणि प्रशासनाने त्यांना आयसोलेशन वॉर्ड मध्ये पाठवले आणि दोघांना घेऊन गेली. अनुजा बिचारी घरामध्ये एकटी अडकली. सगळं घर कसं सुन सुन झालंय आणि बाहेर सुद्धा कसं सुन सुन आहे. देव करो आणि काही वाईट प्रसंग न येऊ. आरडा ओरडा केला तरी कोणी मदतीला येणार नाही. शांताबाई पण घरात कैद आहे. त्या असत्या तर त्यांचा जरा आधार तरी वाटला असता. आता मी अख्खी रात्र एकटीने कशी काढू. आधी तर सगळं नॉर्मल होत. जेवण जेवून दिवसा टीव्ही बघण्यामध्ये आणि रात्री फ्रेंड्स बरोबर चॅट करण्यामध्ये निघून जायचा. पण जसा दुसऱ्या दिवसाचा सूर्य उगवला, अरे बापरे 12 वाजले आणि मी अजूनपर्यंत झोपून होते. पटकन फ्रेश होते आणि जेवण करते की तेवढ्यात अचानक डोर बेल वाजली. आता यावेळी कोण आलं असेल. दरवाजा उघडू की राहू दे. कोरोना पॉझिटिव्ह निघाला तर कोणी लफंग तर आला नसेल संधीचा फायदा घ्यायला. डोरबेल वारंवार वाजत होती. अनुजाने विचार केला ती दरवाजा उघडणार नाही. पण तिच्याने राहवलं गेलं नाही. तिने की होल मधनं पाहिलं. बाहेर एक पोलीस उभा होता. अनुजाने पटकन दरवाजा उघडला. मॅडम, तुमच्या घराच्या समोरच माझी ड्युटी लागली आहे. तहान लागली आहे, पाणी पाहिजे जरा. हा, हे काय आहे? तुम्ही मास्क पण नाही लावलाय. तुम्ही जरा दूर उभे राहा. मॅडम, कडक उन्हात ड्युटी करतोय. आधीच घाम गळतोय. मास्क लावला तर गुदमरूनच पर जाऊ. डोंट वरी, आमची रोज टेस्टिंग होत असते. आम्ही पॉझिटिव्ह नाही आहोत. अनुजाने आतनं पाणी आणलं. पाणी प्यायल्यानंतर पोलीस निघून गेला. मग काय, रोज पोलीस येऊन डोरबेल वाजवायचा, रोज अनुजाकडनं पाणी मागून प्यायचा आणि मग निघून जायचा. एके दिवशी मात्र हद्द झाली. वारंवार बेल वाजत होती. अनुजाने सेफ्टीसाठी डोर होलमधनं बाहेर पाहिलं तर कोणी नव्हतं, तरीही डोर बेल वाजत होती. जसा दरवाजा उघडला समोर तोच पोलीसवाला. मी काय थट्टाय, बेल वाजवता आणि लपून बसता. मी कुठे लपलोय. मी डोर होल मधून पाहिलं, तुम्ही दिसला नाही कुठे. एके दिवशी कंटाळून अनुजाने पोलीस हेल्पलाईन वर कॉल केला. हॅलो मॅम, शहागंज भेंडी बाजार गल्ली नंबर 17 मधून बोलते. माझ्या घरासमोर जे पोलीस भिंतीवर आहे त्यांच्या पाणी पिण्याची सोय का नाही करत तुम्ही. जनावर नाही, माणसं आहे. मेंढी बाजारात एकही पोलीस मला ड्युटीवर नाहीये. अनुजाने खिडकीवरचा पडदा सारला. बाहेर एकही पोलीसवाला नव्हता. अनुजा गडबडून गेली. जर कंटेनमेंट झोन असल्यामुळे भेंडी बाजार पोलिसांसाठी सुद्धा वर्जित आहे तर मग तो कोण आहे जो रोज पाणी प्यायला येतो. नक्कीच कोणीतरी लफंग आहे. आता तर हे दार बंदच राहील. दुसऱ्या दिवशी पण बेल वाजत होती पण अनुजाने दरवाजा उघडला नाही. दुपारपासून संध्याकाळपर्यंत बेल वाजतच होती आणि अनुजाला राग आला. मला माहितीये की तू पोलीसवाला नाहीयेस. चालता हो इथून, नाही तर पोलीस कंप्लेंट करेन. बाहेर सीसीटीव्ही लावलेला आहे, लक्षात येतंय का तुझ्या. आणि अचानकपणे डोर बेलचा आवाज बंद झाला. पण रात्री 10 वाजता असं काही घडलं. जेवण जेवून अनुजा जशी बेडरूम मध्ये आली तिने पाहिलं की बेडवर कोणीतरी आहे. कोण आहेस तू आणि आत कसा आलास. जसा तो अनुजाच्या दिशेने वळला अनुजाचा थरकाप उडाला. तो तोच पोलीस होता पण जिवंत नाही, मेलेल्या भयंकर भूताच्या रूपात. भूत. अनुजा इकडे तिकडे पळू लागली. दरवाजे उघडू लागली पण सर्व दरवाजे बाहेरून बंद होते. अनुजा ओरडू लागली पण लॉकडाऊन मध्ये तिचा आवाज भला कोण ऐकणार. अनुजा ओरडत राहिली आणि अचानकपणे भूत तिच्या मागे येऊन उभं राहिलं. तुला काय वाटलं, तू दरवाजा नाही उघडलास तर मी आत मध्ये नाही येऊ शकणार. काय काय हवंय तुला. बदला. मी काय बिघडवलंय तुझं. तू नाही, तुझ्या काका आणि बाबाने. त्यांनी काय केलं.
करतोय? स्मगलिंगचं सोनं विकायचंय. मी छापा मारला तर मला लाच दिली, मी लाच जास्त मागितली तर दोघांनी मला मारून बट्टीमध्ये वितळवलं. आता मी तुला नाही सोडणार. भूताने अनुजाचा गळा आवळला. अनुजा ओरडू लागली आणि अचानक भूताने तिला सोडून दिलं. नाही, मी तुला नाही मारणार. त्यांनी मला मारून माझी पोर अनाथ केली, मी त्यांना मारून तुला अनाथ करेन. असं म्हणून भूत गायब झालं. अनुजा रात्रभर रडत होती, कोणालाच कॉल करू शकत नव्हती कारण की मोबाईल दर वेळी नेटवर्क विसरायचं. घरातून पळू शकत नव्हती कारण की दरवाजे बाहेरून बंद होते. अचानकपणे हॉस्पिटल मधून फोन आला आणि असं कळलं की तिच्या काकांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. आणि मग पुन्हा नेटवर्क निघून गेलं. अनुजा फोन आपटत बसली आणि अचानक भूत आलं आणि हसत हसत म्हणाला, मृत्यू कोरोनामुळे नाही, व्हेंटिलेटर बंद झाल्यामुळे झालाय. असं म्हणत हसत हसत तो गायब झाला. अनुजा पूर्णपणे हतबल होती, रडून रडून झोपली. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा कॉल आला. ऑक्सिजन लेवल कमी झाल्यामुळे तिचे वडीलही जिवंत नव्हते. हे ऐकताच तर अनुजा जिवंत प्रेत झाली. भूत परत आलं आणि हसत हसत म्हणाल, मृत्यू ऑक्सिजन मुळे नाही, ऑक्सिजन मास्क काढल्यामुळे झालाय. आता तू माझाही गळा दाबून टाक, मारून टाक मला, मारून टाक. नाही, तुला मरायचं नाहीये, तुला फक्त तडफडत राहायचंय. निघतो मी. त्या दिवसानंतर भूत परत कधी नाही फिरकलं. 6 महिन्यांनंतर लॉकडाऊन संपलं तरी पण अनुजा घराच्या बाहेर नाही आली. तिने स्वतःला घरामध्येच कैद केलं आणि कायमसाठी तिने स्वतःला लॉकडाऊन केलं.